चला सर्व मैच ऑफिशियल्स सर्वप्रथम या ठिकाणी सत्कार केला जाईल, त्याचबरोबर आमचे जितूबाई मंडप डेकोरेटर्स। प्रत्येक स्पर्धेसाठी मात्र त्यांचं मुलाचं आणि महत्त्वाचं योगदान असतं। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नो लॉस नो प्रॉफिट्स या तत्वावरती सर्व सोयी सुविधा पुरवणारे हे आमचं संपूर्ण युनिट आहे, त्यामुळे त्यांचं यथोचित स्वागत सन्मान। पाय हा संपूर्ण मुख्य मंच आपण पाहतोय जो आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपलब्ध करून दिला, तर ते विजय साऊंड्स चे जितूबाई यांचा मात्र एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं करणार आहोत। तर श्रीफळ देऊन या ठिकाणी मात्र हा विशेष सन्मान आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान आपण पाहतोय। जितूबाई विजय मंडप डेकोरेटर्स, त्यानंतर एस के साऊंड अँड इव्हेंट्स उदयजी पवार आणि त्यांची संपूर्ण टीम। आता तसं आज डीजे ऑपरेटिंगचं काम आफ्रिदी आणि मन्नू यांनी पाहिलंय, तर दोन्ही डीजे ऑपरेटर्स आपण यायचं, आपला देखील या ठिकाणी सन्मान हा नक्कीच केला जाईल। आणि हा सन्मान करण्यासाठी एस के साऊंड अँड इव्हेंट्स मन्नू डीजे मन्नू, तर मन्नू यांचं देखील या ठिकाणी येतोचे स्वागत सन्मान आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहतोय। यानंतर आमच्या पीटीसी लाईव्ह टीमची संपूर्ण टीम, अर्थातच सीईओ किरणजी दळवी केडी आपण यायचंय, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं केला जाईल। पीटीसी लाईव्ह सीईओ किरणजी दळवी यांचा मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेसाठी तर केडी यांचा देखील किरणजी दळवी यांचा देखील या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातो। त्यानंतर संपूर्ण दिवसभर ज्यांचा आम्हाला ॲज अ स्कोरर मुलाचं योगदान राहिलं ते आमचे मित्र हमजा यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर सन्माननीय अतिथींना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे सेकंड स्कोरर हमजा यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान सन्माननीय मनीषी दायगोडे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी केला जातो। आणि त्यानंतर कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल स्कोरर योगेश वाघ यांचा देखील या ठिकाणी येतोचे स्वागत सन्मान आणि सत्कार सोहळा हा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। योगेश वाघ यांचा विशेष सन्मान आपण गणेशजी गोलप यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी पाहतोय। आणि यानंतर आपण ज्यांच्या सुमधुर वाणीने हे सर्व चित्र पाहिलं, धावते मालिकेचं वर्णन पाहिलं, असे आमचे गुरुवर आदरणीय प्रवीण अर्जुन सर यांचा देखील सत्कार केला जातोय। दिनकर पपिडा आणि दायगोड साहेब यांच्या शुभ हस्ते प्रवीण सरांचा इथे आता मात्र श्रीफळ देऊन इथे मात्र सत्कार केला जातोय। यानंतर विनंती असेल अमन याला, आपण देखील फार मेहनत घेतली हे सामने पार पाडण्यासाठी, यशस्वीपणे पार पाडण्यासाठी, तर कृपया आमन देखील आपण देखील यायचंय। तर सुरुवात आपण इंडिव्हिज्युअल कडून करणार आहोत। रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं सामना जिंकल्याबद्दल ज्यांचं मुलाचं सहकार्य राहिलं अशा खेळाडूंना प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून येतंय। ज्या खेळाडूंची मी नावं घेईल त्या खेळाडूंनी मात्र पुढे यायचं, ज्यांना प्रत्येकी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून सामना जिंकल्याबद्दल हा त्यांचा विशेष सन्मान केला जाईल। आणि हे खेळाडू आहेत प्रभात, अक्षय, परेश आणि राहुल, या चारही खेळाडूंनी यायचंय। आपल्याला प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा सामना जिंकल्याबद्दल रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं आपल्याला प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। प्रभात साठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं आणि हे पारितोषिक मात्र दिलं जात आहे सन्माननीय दिनकरजी पोपेडा साहेब यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर खेळाडू अक्षयला देखील या ठिकाणी 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाते सन्माननीय मनीषजी दायगोडे साहेब यांच्या शुभ हस्ते। मात्र हे 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं सामना जिंकल्याबद्दल। त्यानंतर राहुल
राहुल ने मात्र अप्रतिम खेल दुसऱ्या फेरीतील जी लढत होती आणि बाबू गोपना साहेबांच्या शुभास्ते मात्र या 500 रुपयाचा पारितोषिकाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाते रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र परेशने पहिल्या दोन सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि त्याच कामगिरीच्या बळावरती हा संघ मात्र मेगा फायनलपर्यंत दाखल झाला त्यामुळे परेशला देखील या ठिकाणी रोख रक्कम 500 रुपयाच्या पारितोषिकाने मात्र सन्मानित केलं जाते त्यानंतर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि ज्या खेळाडूनं 8 चेंडूंमध्ये 23 धावांची उपयुक्त खेळी साकारली आणि हे मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यासाठी मी स्पर्धेचे सर्वे सर्व संभाजी गोरपडे साहेबांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे संभाजी संभाजी दादा यांना विनंती आहे की आपण आपले शुभ हस्ते मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच तर येस या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण ऑलरेडी दिलं गेलंय तर अमन आपण देखील यायचंय आपल्याला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलं ते अमन लोहिया यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातो या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक सन्माननीय मनीषजी दायगुडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक वितरित करायचं आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय ज्यांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 जेल टिपले प्रसाद ठावरे ठरतोय या सामन्यातील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर प्रसाद ठावरे किंवा त्याचं टीममेट कोणी येऊन हे क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक कलेक्ट करायचंय एकाच सामन्यामध्ये 3 जेल टिपण्याचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कारण आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जेल टिपणं आणि तीनही जेल बाउंड्री लाईन वरती केलेत त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्माननीय गणेशजी गोलप साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाच्या 5 षटकांमध्ये तब्बल 7 बळी बाद केलेत आणि ज्यामध्ये 1 विकेट हॅट्रिक देखील आहे नन अदर दॅन प्रभात अंबोरे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर प्रभातला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे नक्कीच या ठिकाणी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमध्ये आंद्रे रसल या नावाने देखील या खेळाडूला ओळखलं जातं नो डाऊट आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी बापजी गोपनर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं हे पारितोषिक आपण वितरित करायचं आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे ज्याच्या नावावरती आहे 24 चेंडूंमध्ये 74 धावा आणि तो खेळाडू ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज अक्षय सरोदे रॉयल संघाचा अवघ्या 24 चेंडूंमध्ये तब्बल 74 धावा ज्या खेळाडूंना तर या ठिकाणी अक्षय सरोदे सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि बाबू गोपनर साहेबांच्या शुभास्ते मात्र या खेळाडूला या ठिकाणी सन्मानित केले जाते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बॅक टू बॅक दोन कारण मागील स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये यानंतर मात्र या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि हे वितरित करण्यासाठी तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्माननीय दिनकरजी पोपेडा साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आमचे इतरही आयोजक मंडळ अर्थात मनीषजी दायगुडे संभाजी गोरपडे साहेब त्याचबरोबर बाबूजी गोपनर साहेब गणेशजी गोरपडे गणेशजी घोलप आणि ओमकार ओम राजे बड्डे बॉय खऱ्या अर्थानं क्रिकेटचा एक निस्सिम चाहता आपण पाहतोय तर यांच्या शुभ हस्ते मात्र
ओमकार याचा आज वाढदिवस सोहळा आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील आपण अभिष्ट चिंतन सोहळा या स्पर्धेच्या निमित्ताने पाहिला आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र द्वितीय क्रमांक अर्थातच उपविजेता संघ ठरतोय सुपर डीजी माऊली संघ आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मात्र या ठिकाणी वितरित केली जाते आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. आपण पाहतोय गणेशजी गोलप असतील, त्याचबरोबर मनीषजी दायगुडे असतील, सन्माननीय दिनकरजी पोपेडा साहेब असतील, ओमराजे डेके पाटील असतील, त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वे सर्व संभाजी घोरपडे साहेब असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग अर्थातच बाबूजी गुपनर साहेब यांच्या देखील शुभ हस्ते हे सन्मान दिला गेला. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर आणि हे मालिकावीराचं पारितोषिक देण्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो आणि त्याचबरोबर संभाजी घोरपडे साहेबांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत 29 चेंडू मध्ये 61 धावा तर 4 षटकांमध्ये 7 गडी बाद करण्याचा विक्रम ज्या खेळाडूंना केला या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर ठरतोय सुपडीजी माऊली संघाचा शशी जाधव ज्यामध्ये एक विकेट हॅट्रिक देखील आहे 4 षटक 7 फलंदाज बाद आणि फलंदाजीमध्ये 29 चेंडू आणि 61 धावांचा खेळ अर्थातच अष्टपैलू कामगिरी करणारा शशी जाधव ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील. शशी मला वाटतं या ठिकाणाहून रवाना झाले त्यामुळे ऑन बिहाफ ऑफ शशी या ठिकाणी या खेळाडू आणि त्यानंतर मात्र सर्व मान्यवरांना मी विनंती करतो सर्व आयोजकांना विनंती करतोय की आपण एकत्रितपणे दगडी चाळ मित्रमंडळ आयोजित दगडी चाळ चषक 2022 या स्पर्धेचं अजिंक्यपद पुन्हा एकदा निर्विवादपणे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय रॉयल कळंबोली संघानं. रॉयल संघाचा कर्णधार ठरतोय या स्पर्धेचा विजेता संघ. धन्यवाद डीजे आणि त्याचबरोबर हा पारितोषिक वितरण सोहळा आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला आपण येऊयात पुढच्या वर्षी. तोपर्यंत मात्र तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.